नमस्कार, मी विशाल पाटील आणि आजचा विषय तुम्हाला एक्झॅक्टली समजला असेल की नक्की हा व्हिडिओ कशावरती आहे. कारण बरेच वेळा असं होतं की अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून आपण ज्यावेळेला कर्ज प्रकरण करत असतो त्यावेळेला नक्की आपल्याला अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेची माहिती आणि ती ऑनलाईन प्रणाली कशी चालते, ऑनलाईन सिस्टीम कशी चालते किंवा व्याज परतो आपल्याला खात्यावरती आपल्याला नक्की कसा येतो हे बरेच जणांना माहिती नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपलं होतं काय की आपला नाहक वेळ जातो, आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेची माहिती नसल्यामुळे आपण काय करतो की एक्झॅक्टली आपलं असं वाटतं की आपल्याला व्याज परतावा मिळत नाही आहे. व्याज परतावा मिळण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण ज्यावेळेला आपण ऑनलाईन सिस्टीम ऑनलाईन प्रणालीद्वारे समजून घेऊ अण्णासाहेब पाटील महामंडळाची, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की व्याज परतावा नक्की कसा मिळतो. तर मित्रांनो, लक्षात घ्या की हा व्हिडिओ जो आहे तो जे अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून ज्यांनी ज्यांनी लाभ घेतले त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहेच, परंतु जे अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्ज प्रकरण करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, त्याच्यामुळं तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, तुमच्या काही ज्या शंका असतील ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे दूर होतील. तर लक्षात आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना जी आहे, आपली कर्ज प्रकरण योजना जी आहे, ही बिझनेस लोनसाठी आहे, व्यवसायासाठी आहे. तर आता पूर्ण मी योजनेची माहिती तर सांगणार नाही आहे, कारण आपला विषय आहे की व्याज परतावा नक्की खात्यावरती कसा येतो महामंडळाकडून. तर जर तुम्हाला पूर्ण योजनेची माहिती, कसं प्रकरण करायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं याची माहिती मी ऑलरेडी अण्णासाहेब पाटील महामंडळाची माझ्या यूट्यूब चॅनलला 2 ते 3 व्हिडिओ आहेत, ते तुम्ही संपूर्ण बघू शकता. जे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन त्यासोबत तुम्ही तिथे माहिती घेऊ शकता. लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जी पोर्टल आहे हे बरेच जणांनाच माहिती नाही आहे, वेबसाईट माहिती नाही आहे, कशी प्रणाली चालतं हे माहिती नाही आहे. तर ज्यावेळेला अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पोर्टल काय आहे, तर udyog.maswayam.gov.in तुम्हाला जर स्क्रीनवरती बघत असाल तर ह्या पद्धतीने तुम्हाला गुगलला तुमच्या मोबाईलमधून सुद्धा, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोममधून तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पोर्टल हे ओपन करू शकता. खूप सोपी प्रोसेस आहे, पण आपण माहिती घेत नाही आहे. तर याप्रमाणे आपल्याला अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पोर्टल ओपन करायचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला जी साईट आहे, जी पोर्टल वेबसाईट आहे, याचं तुम्हाला लिंक दिसेल. ह्यानुसार आपण क्लिक करायचं आहे गुगलला आणि त्याच्यानंतर आपलं पोर्टल हे अशा प्रकारे अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ओपन होईल. आणि तुम्ही जर बघत असाल तर अण्णासाहेब पाटील महामंडळाची पूर्णपणे माहिती तुम्ही ज्याला हे udyog.maswayam.gov.in हे जर तुम्ही क्लिक केलं, सर्च केलं, तुम्हाला पूर्णपणे पोर्टल ओपन झाल्यानंतर पूर्णपणे माहिती तुम्हाला डिटेल्स पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला पोर्टल खाली स्क्रोल करत जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तिथं उद्योजकता लिहिलेलं दिसेल. उद्योजकता म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना. त्याच्यानंतर तुम्ही जर खाली जर आला तर खाली आल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तिथं काय माहिती आहे, कसं पद्धतीने महामंडळ चालतं, काय काय सूचना आहेत, काय काय नियम आहेत, हे सर्व तुम्हाला त्या पोर्टलला खाली पाहायला मिळेल. खाली त्याच्यानंतर तुम्ही गेला तर पूर्णपणे जिल्हा समन्वयकांची यादी, कुठल्या जिल्ह्यामध्ये कोण जिल्हा समन्वयक आहे याची यादी तुम्हाला मिळेल. साईटला सूचना मिळतील पूर्णपणे माहिती, मग ती वैयक्तिक व्याज परतावा योजना असेल किंवा गट कर्ज व्याज परतावा योजना असेल याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल. खाली तुम्हाला वरती यशोगाथा मिळतील. यशोगाथा क्लिक केलं की तुम्हाला यशोगाथा काय काय अण्णासाहेब पाटील महामंडळामधून आलेले आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळेल. खाली जर आला तर महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली महाराष्ट्राचा रेशो महामंडळाचा काय आहे याची तुम्हाला माहिती मिळेल. खाली आकडे आहेत की ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत LY किती निघाले, आत्तापर्यंत कर्ज प्रकरण मंजूर किती महाराष्ट्रामध्ये झाले, किती जणांना लाभ घेतला, ही सर्व पूर्णपणे माहिती आपल्या पोर्टलला पहिल्याच पेजवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही माहिती करून घेतल्यानंतर जर तुम्ही वरती आला तर साईडला तुम्हाला यूजर ID आणि पासवर्ड हा एक ऑप्शन दिसतो आहे, आणि कॅप्चा आणि लॉग इन आणि नोंदणी हा तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे. जर अण्णासाहेब पाटील महामंडळ जर कोण नवीन रजिस्ट्रेशन करत असेल तर त्यांनी नोंदणीमध्ये जायचं आहे आणि तुमचा आधार कार्डचा पूर्ण प्रोफाईल पूर्ण व्यवस्थित भरून तुम्हाला महामंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग तुम्ही वैयक्तिक व्याज परतावामध्ये करा किंवा गट कर्ज व्याज परतावामध्ये करा. परंतु आज आपण जाणून घेणार आहोत की नोंदणी झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही महामंडळाचा लाभ घेत असता, ज्यावेळेला तुमचं कर्ज प्रकरण होतं आणि ज्यावेळेला तुम्ही कर्ज प्रकरण झाल्यानंतर व्याज परतावासाठी तुम्ही पात्र ठरता आणि त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ कसा तुम्हाला घ्यायचा आणि कसा व्याज परतावा तुम्हाला जमा होतो हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर साईडला तुम्हाला user ID आणि पासवर्ड तिथे टाकायचा आहे. user ID पासवर्ड नंतर तुमचा जो क्रिएट केला असतो अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो टाकल्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही लॉग इन कराल, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल ओपन होईल. जे कोण लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचं तुम्हाला काय होईल, तिथं प्रोफाईल ओपन होईल. आता प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्ही जर बघत असाल साईडला तुम्हाला तिथं IR नंबर तुमचा दिसतोय, IRISN. आता SN म्हणजे ती सांगली जिल्ह्याची केस आहे. 00 जो काय तुमचा IR नंबर असेल तो. त्याच्यानंतर तुम्हाला साईडला त्याच्या पुढे आला तर तुम्हाला अर्ज दिनांक दिसेल, तुम्ही कधी रजिस्ट्रेशन केलं आहे,
कधी तुमचा एल ओ आय निघाला आहे, मग महामंडळ रजिस्ट्रेशन कधी झालं आहे हे तुम्हाला त्याच्या पुढे दिसेल. त्याच्या तुम्ही पुढे आला तर एल ओ आय उत्पन्न करा. समजा तुम्हाला एल ओ आय लेटरची, कारण की महामंडळाचं तुम्हाला महामंडळ तुम्हाला हमीपत्र देतं, त्या हमीपत्राची किंवा ते एल ओ आय लेटरची तुम्हाला प्रिंट काढायची असेल तिथून तुम्ही क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेला तर सँक्शन लेटर अपलोडेड हा एक ऑप्शन दिसेल. ज्यावेळेला तुम्ही महामंडळ रजिस्ट्रेशन केलं असतं त्यानंतर कर्ज घेतलेलं असतं आणि कर्ज घेतल्यानंतर बँकेचे कागदपत्र आणि तुमच्या व्यवसायाचे कागदपत्र ज्यावेळेला तुम्ही महामंडळामध्ये अपलोड केले असतात ऑनलाईन, ती ह्या ऑप्शनमधून तुम्ही अपलोड केलेले असतात. आणि तुम्ही जर त्यात क्लिक केलं तर तुम्हाला पूर्णपणे तुमच्या बँकेचे डिटेल्स तुम्ही तुम्हाला दिसतील, बँकेचे कुठले कुठले कागदपत्र तुम्ही अपलोड केलेत, त्यानंतर व्यवसायाचे कुठले कागदपत्र तुम्ही अपलोड केलेत, ही सगळं डिटेल्स त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे व्याज परतावा मिळतो कसा, तर ते क्लेम फॉर्म एक ऑप्शन आहे तुम्हाला तिथं. आणि ते क्लेम फॉर्मला ज्यावेळेला तुम्ही क्लिक कराल त्याच्यानंतर तुम्हाला ती व्याज हप्ता भरलेला महामंडळाला दाखवायचा असतो. हे क्लेम फॉर्म म्हणजे बँकेत व्याज हप्ता भरा, व्याज हप्ता भरलेल्या बँकेतून स्टेटमेंट काढा आणि त्या क्लेम फॉर्म ऑप्शनमध्ये जाऊन पोर्टलला तिथून तुम्ही तो क्लेम करा. म्हणजे महामंडळाला सांगा, महामंडळाला दाखवा ऑनलाईन की तुम्ही व्याज हप्ता भरलेला आहे. मग ते क्लेम फॉर्म आपल्याला हा ऑप्शन क्लिक करायचा. तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर क्लेम फॉर्म ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लेम फॉर्म असं ओपन होतो. आणि क्लेम फॉर्म ज्यावेळेला ओपन होतो त्याच्या वेळेला तुम्हाला कॉलम्स ओपन होतात की तुम्हाला व्याज परताव्यासाठी मागणी महामंडळाकडे कशी करायची आहे. तुम्ही सुरुवातीला जर बघत असाल तिथे तुम्हाला महिना सिलेक्ट करायचा आहे, कुठल्या महिन्याचा तुमचा क्लेम आहे, कुठल्या महिन्याचा तुम्ही व्याज परतावा महामंडळाकडे मागणार आहात, हा तुम्हाला महिना तिथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला ज्या तारखेला तुम्ही व्याज हप्ता भरलेला आहे ती तारीख तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे बघाल त्याच्यानंतर तुम्हाला तिथं ई एम आय रक्कम, म्हणजे तुमची ई एम आय रक्कम जी काय आहे, म्हणजे तुमचा हप्ता काय आहे, तो तिथं तुम्हाला टाकायचा आहे. ती संख्या तिथं टाकायची, अमाऊंट टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या कॉलममध्ये जर गेला तिथं तुम्हाला तिथं व्याजाची रक्कम टाकायची आहे, म्हणजे त्या महिन्यामध्ये तुमचं त्या हप्त्यामधलं व्याज तुमचं किती पडलं आहे ती व्याजाची रक्कम तुम्हाला तिथं टाकायची आहे. त्याच्या पुढच्या कॉलममध्ये तुम्ही गेला त्याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच काय की मुद्दल एक्झॅक्टली किती आहे त्या महिन्याचे, ते मुद्दल तिथं तुम्हाला टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला ते पुढं चूज फाईल एक ऑप्शन येतो, म्हणजे तुम्ही स्टेटमेंट जे बँकेतून काढलेलं आहे हप्ता गेलेलं ती हप्ता गेलेलं स्टेटमेंट त्याची पी डी एफ फाईल व्यवस्थित करायचं आहे आणि तिथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर तुम्हाला खाली सबमिट म्हणून एक ऑप्शन येईल आणि सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा क्लेम फॉर्म जो आहे म्हणजे क्लेम जो आहे तो सक्सेसफुली तुम्हाला करायचा आहे. आता मित्रांनो हे सगळं तुम्हाला लक्षात आलं, परंतु हे होतं काय ज्यावेळी तुम्ही क्लेम करता महामंडळामध्ये पण तो क्लेम बरोबर केला आहे का चुकीचा केला आहे हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि हेतच लाभार्थ्यांना काही गोष्टीची माहिती नसते, कारण तुम्ही ज्यावेळेला क्लेम केला त्यावेळेला तुम्हाला एक एस एम एस येतो की क्लेम हा सक्सेसफुली तुमचा झालेला आहे. परंतु क्लेम नुसतं सक्सेसफुली होऊन चालेल का, तर ज्यावेळेला तुमचा महामंडळ तो क्लेम बघतं जे त्यावेळेला तुम्ही हप्ता भरल्या स्टेटमेंट अपलोड केलं असतं जे माहिती भरली असते क्लेम फॉर्ममध्ये हे सगळं महामंडळ परत तपासून बघतं. आणि ज्यावेळेला हे बघतं त्यावेळेला थोडेसे स्टेजेस असतात. याच्यामध्ये पहिली स्थिती आहे पेंडिंग. पेंडिंग म्हणजे काय की महामंडळाकडून तुमचा क्लेम अजून हा चेक व्हायचा आहे. पेंडिंग नंतर ज्यावेळेला महामंडळ तुमचा क्लेम हा चेक करतं त्याच्यानंतर स्थिती येते अप्रूव्ह बाय ए एफ ओ, म्हणजे पहिल्या टीमनं चेक केलं. त्याच्यानंतर दुसरी स्टेज येते की अप्रूव्ड बाय ॲडिशनल ए एफ ओ. त्याच्यानंतर पुढची स्टेज असते अप्रूव्ह बाय ऑडिटर. त्याच्यानंतर त्या पुढची स्टेज असते अप्रूव्ह बाय क्लेम अप्रूव्हर. आणि त्याच्यानंतर स्टेज तुम्हाला शेवटची की सेंड फॉर पेमेंट, म्हणजे तुमच्या खात्यावरती महामंडळ पेमेंट टाकण्यासाठी रेडी झालेलं आहे. आणि सेंड फॉर पेमेंट ज्यावेळेला स्टेज येईल त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे हे अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून जमा होतात. त्यामुळे ह्या स्टेजेस बऱ्यापैकी लाभार्थ्यांना ह्या माहितीच नाही आहेत. ह्या चार पाच स्टेजेसमधून तुमचा ज्यावेळेला क्लेम पास होतो ज्यावेळेला स्टेटमेंट तुमचं चेक होत जातं त्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे हे जमा होतात आणि ह्याच्यासाठी थोडासा कालावधी जातो. परंतु याच्यामध्ये जर अगोदर आलो आपण ज्यावेळेला तुम्ही क्लेम करता परंतु बरेचसे लाभार्थी हे क्लेम चुकीचा करतात. ज्यावेळेला तुम्ही क्लेम फॉर्म ज्यावेळेला तुमचं स्टेटमेंट अपलोड करता ते स्टेटमेंट अपलोड करत असताना काय लाभार्थी हे चुका करतात आणि याच्यामध्ये क्लेम तुमचा हा होल्डवरती राहू शकतो. आणि ज्यावेळेला क्लेम तुमचा होल्डवरती राहील त्यावेळेला लाभार्थ्यांना बऱ्याच वेळेला हे कळतच नाही की आपला क्लेम होल्डवरती आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ जातो. आता होल्डचं कारण काय आहे, होल्ड महामंडळामध्ये क्लेम का राहतो हे पण जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. लक्षात घ्या ज्यावेळेला आपण क्लेम करतो त्यावेळेला आपण स्टेटमेंट ज्यावेळेला अपलोड करतो त्यावेळेला स्टेटमेंट ते व्यवस्थित दिसतं आहे का, ते स्टेटमेंट व्यवस्थित स्कॅन झालेलं आहे का, त्याचे आकडे अमाऊंट व्यवस्थित दिसत आहेत का, कुठं डेट कट झाली आहे का, कुठं बँकेचं नाव कट झालं आहे का, बँकेचं सही सिक्का व्यवस्थित आहे का, हे पाहणं तितकंच गरजेचं आहे.
आणि मी फोटो बिझनेस फोटो जर महामंडळाच्या क्लेमला मागितला असेल तर बिझनेस फोटो मी नवीन ते बिझनेस फोटो जोडलेला आहे का, बिझनेस फोटो काढत असताना मी व्यवस्थित काढलाय का, त्या बिझनेसचा बोर्ड व्यवस्थित दिसतोय का, शॉप दिसतोय का, साईट दिसतोय का, पूर्णपणे हे लाभार्थींनी बघणं गरजेचं आहे. आणि हे जर तुमचं चुकलेलं असेल तर तुमचा क्लेम होल्डवर राहतो आणि तुम्हाला व्याज परतावा मिळण्यासाठी जरा विलंब होतो. आणि ज्यावेळेला तुमचा क्लेम होल्डवरती राहील, आता मी तुम्हाला सांगितलं ही स्टेज तुम्हाला उघडून कसं बघायचं, आय डी पासवर्ड टाकून क्लेम फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही स्वतः स्वतः मोबाईलवरती गुगल क्रोमवरती हे तुम्ही पाहू शकता. आता ज्यावेळेला तुमचं प्रकरण होल्डवरती राहील, क्लेम होल्डवरती राहील, त्यावेळेला तुम्हाला त्वरित आपलं स्टेज स्टेटस बघून तुम्हाला जिल्हा समन्वयकांना फोन करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मेल करावा लागतो होल्ड काढण्यासाठी जिल्हा समन्वयकांना, आणि त्याच्यानंतर तुमचा क्लेम हा होल्डवर निघतो. आणि मग परत ती प्रोसेस चालू होते की तुम्हाला जे मागाशी चार पाच स्टेजेस सांगितले त्या चार पाच स्टेजेसमध्ये क्लेम हा तुमचा पास होऊन तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात. तर हे अशा प्रकारे ज्यावेळी तुम्ही प्रोसेस कराल त्यावेळेला अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याज परतावा तुमच्या खात्यावर जमा होतं. आणि त्याच्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत, लाभार्थ्यांना माहिती नसतात आणि उगाचच गैरसमज महामंडळाच्या बाबतीत केला जातो की महामंडळाकडून व्याज परतावा लवकर मिळत नाही आहे. पण याच्यामध्ये महामंडळाचा कुठला दोष नाही आहे. आपण काहीतरी ज्यावेळेला एखादं ऑनलाईन प्रोसेस करतो त्यावेळेला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि बऱ्यापैकी लाभार्थी काय करतात की एखाद्या ऑनलाईन सेंटरमध्ये एखाद्या ई सेवा केंद्रामध्ये हे क्लेम करत असतात. ठीक आहे, स्वतंत्र तुम्हाला आहे, तुम्ही स्वतः करू शकता किंवा कुठल्याही ऑनलाईन सेंटरमध्ये किंवा नेट कॅफेमध्ये तुम्ही क्लेम करा, प्रोसेस करा महामंडळाची. परंतु जी प्रोसेस करत असताना तुम्हाला त्यातलं माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीतून तुमचा क्लेम पास होईल मग तुमच्या खात्यावरती व्याज परतावा हा जमा होतो. आणि बऱ्यापैकी हेच बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन सिस्टीम पोर्टलला जाऊन आपल्या भेट देऊन आपली प्रोसेस नक्की ऑनलाईन कशी आहे हे लाभार्थ्यांनी पाहणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटते बऱ्यापैकीच तुम्हाला माहिती झालं असेल की व्याज परतावा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा खात्यावरती कसा जमा होतो. आणि खात्यावरती जमा होत असताना तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला सिस्टीममध्ये तुम्ही ज्या खात्यावरती तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज पाहिजे ते खाते नंबर, IFSC कोड, चेक प्रिंटेड, त्या चेकवरती प्रिंटेड नाव हे तुमचं असणं गरजेचं आहे. आणि इथंही लाभार्थी चूक करतात की ज्यावेळेला चेक अपलोड करतात त्यावेळेला IFSC कोडच नसतो, त्या चेकवरती प्रिंटेड नावच नसतं. आणि त्याच्यामुळं महामंडळाकडून ज्यावेळेला खात्यावरती पैसे टाकायची ज्यावेळेला प्रोसेस होते त्यावेळेला तुमचं अकाउंट डिटेल्स बरोबर नसतात, त्यामुळे आणखीन तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून व्याज परतावा तुम्हाला टाकला जात नाही, त्यामुळे त्यात आणखीन विलंब होतो. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी समजून घे, अण्णासाहेब पाटील महामंडळाची ऑनलाईन प्रोसेस समजून घेणं प्रत्येक लाभार्थ्यांना गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी पोर्टल काय आहे, कसा व्याज परतावा मिळतो ह्या गोष्टी क्लिअर मला वाटतं केलेल्या आहेत. त्याच्यामुळं सर्वांनी याची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त पोर्टलला भेट द्या, वेबसाईटला भेट द्या, प्रणाली समजून घ्या. त्याच्यामुळं तुमचा वेळ वाचेल, तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाची माहिती पडेल आणि तुम्ही दुसऱ्यांनाही सांगाल. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. परत एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटू. आणि आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, असे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. परत एकदा सर्वांचे धन्यवाद. जय महाराष्ट्र.